रक्तात असावा लागतो, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही हेच त्यांनी सिद्ध केलं. सुवर्णाचं तेज, कैतकीचं वर्णन, चंद्राची शीतलता, सहस्त्र दलांची कोमलता, सागराचं गांभीर्य आणि सूर्याची दीप्ती जणू एका काळहून कोल्हापूरच्या राजघराण्यात उतरली. त्या थोर व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. रसिक श्रोते हो नमस्कार, मी साक्षी ज्ञानेश्वर कदम, गांधी विद्यालय कृषी सारथी मध्ये शिकत असलेली इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. अवघ्या महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची स्थिती, हत्ती आपापसात झुंजत होते आणि कोल्हे हत्तीवर राज्य करीत होते असे असताना राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने उन्नीत झालेल्या या कोल्हापूर संस्थानामध्ये एक झराड्याचा तेज सूर्य दत्तक आला आणि त्याचं नाव म्हणजे यशवंतराव जयसिंगराव खाटके, अर्थातच आपले छत्रपती राजर्षी शाहू महाराज. हजारो वर्ष कुणाची तरी हुजरीगिरी आणि हुजरीगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्या या सुषित पीडितांना त्यांच्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे विचार पेरून लढण्यासाठी प्रवृत्त करणारे, फाटक्या पिटक्या आणि पोटाची खडगी भरण्यासाठी जगडणाऱ्या गोरगरीब जनतेला पाठीचा कणा ताट ठेवून जगण्याचा मूलमंत्र देणारे महामानव आणि उत्तम प्रशासक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. महात्मा फुलेंनी जे पेरलं ना त्यालाच ज्ञानाचे आणि वैचारिकतेचे खतपाणी घालून खऱ्या अर्थाने ओघवण्याचं काम राजर्षीने केलं होतं, कारण इथल्या गोरगरीब जनतेशी शाहूंची नाळ ही खऱ्या अर्थाने जोडली होती. समाज सुधारण्याकरिता शाहू धर्माच्या अंतर्गत पुसले, शाहूंना आपल्या धर्मातील विकृतीचे विराट दर्शन मिळाले. मूळचा धर्म संपवून त्याची जागा अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांनी घेतली होती. माणूस जन्माला येण्या अगोदरच त्याची जात ठरली जाते ही गोष्टच मुळात शाहूंना पटत नव्हती, कारण वर्ण भिन्नांनी जातीभेद म्हणजे पायऱ्या नसलेल्या इमारतीच्या मजल्याप्रमाणे होते. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता येत नव्हते. हातात आलेला राजदंड वापरून शाहूंनी सर्वप्रथम वर्णभेदाची उत्तरांडच उद्ध्वस्त केली आणि संतांनी उभी केलेली समतेची पताका आपल्या स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेरली. मित्रांनो, खरंच बुद्धानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज असा एकच राजा होऊन गेला की जो हरिजन आणि गिरिजन यांच्या पंक्तीत प्रेमाने निर्भयपणे आणि उघडपणे जेवला. दलितांच्या सेवेसाठी मला आपले छत्रपती सिंहासन जरी सोडावे लागले तरी मला त्याची पर्वा नाही अशी सिंहगर्जना राजर्षीने केली होती. ज्ञानी व शिक्षित लोकांनी अज्ञानी समाजावर आपले वर्चस्व प्राप्त करून त्यांना गुलाम बनवलेले शाहूंना जाणवले. अशा वेळेस प्रत्येक गरीबाला शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशानं कोल्हापूर पासून ते नागपूर पर्यंत अशा अनेक ठिकाणी ज्ञानदीप लावून महाराष्ट्रातील माता स्वर्गाची या सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता करण्याचे महान कार्य या प्रशासक योग्यानं या तपस योग्यानं केलं होतं असंच म्हणावं लागलं. विद्वत्ता ही एकाच जातीत जन्मत नसते यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच सळक्या व किडक्या समाजव्यवस्थेनं शिक्षणाचा सुरुंग लावला. प्राथमिक शिक्षण मोफतच नव्हे तर सक्तीचे करणारा हा हिंदुस्थानातील पहिलाच अनोखा राजा होता. भारतीयांना पाश्चात्य लोक दगडाला देव मानणारे म्हणून हिरवत, पण शाहूंचा विचार असा होता की ते दगडाला देव मानत नाही तर दगडात सुद्धा देव शोधतात. अशा आवले आणि माणसातला देव सुद्धा शोधून काढला, नुसता शोधूनच काढला नाही तर आयुष्यभर त्याची पूजा देखील करत राहिला. आज या काळ्या मातीला क्रांतीच्या विकासाचा जो नेसलेला हिरवा शालू आपण पाहत आहोत ना, त्याचे श्रेय शाहूंनाच जाते. दारिद्र्याच्या चिखलात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी भुकेल्या पोटाला अन्न आणि रिकाम्या हाताला काम मिळवून देण्याचा एक प्रयत्न म्हणून शाहूपूरची स्थापना केली. माणसाचा जन्म रडण्यासाठी झाला नाही हे त्यांना ठाऊक होतं. आकाशाला गवस निघाले अशी त्यांची ध्येयकीर्ती निश्चितच होती. वादळात चुकलेल्यांना वाट दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखे ते नेहमी काळाच्या पुढे होते. समुद्राच्या पृष्ठभागावर कितीही तुफान आले तरी त्याचा तळ कसा शांत, अगदी त्याचप्रमाणे त्यांचा ध्येय मनाच्या तळघरात अगदी शांत, अविचल आणि ठाम होता. दात्रत्वाच्या पळावर त्यांनी पहिलवान, कलावंत, शाहीर विद्यार्थी यांना जाती धर्मापलीकडे जाऊन भरभरून मदत केली. माणसा शाहूंच्या रूपात माणसांचा महान राजा आणि राजांचा महान माणूस हा या कोल्हापुरातील राजघराण्यात अनुभवायला मिळाला. फक्त कोल्हापूर संस्थानाला नव्हे तर अवघ्या मानव जातीला परिवर्तनाच्या वाटेवर नेणारा हा एक तपस्वी, एक तेजोमय प्रवासी आणि एक उत्तम प्रशासक भेटला असंच म्हणावं लागलं. एका पिढीच्या थळक्यावर उभे राहून दुसऱ्या पिढ्या मातीस आणून तिसऱ्या पिढीची लाकरामोडी करण्यासाठी सज्ज असणाऱ्या आजच्या समाजकर्मी, राजकर्मी आणि शिक्षण सम्राट यांच्याशी शाहूंचा विचार एकटाच अभिमन्यूप्रमाणे लढत होता, लढत आहे. त्याला गरज आहे आपल्या जागरूकतेची, आपल्या साथीची, आणि ती साथ आपण नक्कीच देऊ. ती आशा व्यक्त करते आणि जाताना इतकंच म्हणते, लोकशाही आपली कैफियत आज मानती आहे. लोकशाही आपली कैफियत आज मानती आहे. कुरुक्षेत्राच्या मैदानावर आजही आपले रक्त सांडती आहे. कृपाशंकर द्रोणाचार्य अश्रू ढळत उभे आहे. कृपाशंकर द्रोणाचार्य अश्रू ढळत उभे आहे. कुणीच नाही वादी त्यांना, सगळे नुसते पाहत आहे.
अभिमन्यू म्हणजे शाहूंचा विचार, अभिमन्यू म्हणजे शाहूंचा विचार एकटाच चक्रव्यूह लढवत आहे, साथ त्याला देण्यासाठी माझ्या हाकेला होऊ द्या, साथ त्याला देण्यासाठी माझ्या हाकेला होऊ द्या, माने छाटली तरी हटणार नाही, फक्त हातात हात द्या, माने छाटली तरी हटणार नाही, फक्त हातात हात द्या, मनपूर्वक धन्यवाद.